शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा होणार आहे. उत्तर भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. गोरेगावात फडणवीसांच्या सभेसाठी बॅनर्स लावण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेत देवेंद्र फडणवीसांवर बाबरीवरून टीका झाली होती. त्यावर फडणवीसांच्या सभास्थानी होमी खाल्ल्या राम मंदिरासाठी पोलिसांच्या लाठ्या असे पोस्टर लावण्यात आले. संध्याकाळी 5:30 ही सभा होणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपनं बूस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस करारा जवाब देतील. याबाबत त्यांनी ट्विटही केलंय. बघूयात ते काय म्हणालेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलं आपण बघतोय. सर्वत्र पळापळ अन गदारोळ आहे. नागरिक भयभीत अन विरोधक दहशतीत आहेत. सर्वत्र सन्नाटा आणि लोक घामाघूम झालेत. अरे छठ हा तर निघाला आणखीन एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा असं ट्विट त्यांनी केलंय. गोरेगाव नेस्को या ठिकाणी हिंदी भाषिकांसाठी आज जी संमेलन होतं आहे आणि या संमेलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होणार आहे. मात्र काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये बाबरी मस्जिद कोणी पाडली यावरून देखील प्रश्न जेव्हा विचारले गेले होते आणि त्याच प्रश्नांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, अशा पद्धतीचे वक्तव्य आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले होते. आणि यानंतर आज नेस्को या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये देखील भाजपकडून विविध बॅनर लावण्यात आलेले आहे. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आणि हे काय सांगतात, आम्ही बाबरी मस्जिद पाडली, अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लागले आहे. तर दुसरीकडे देवेंद्रजी की बात, राम भक्तों के साथ, अशा पद्धतीचे देखील बॅनर या सभेच्या ठिकाणी लावलेले, असे विविध बॅनर आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत. कारण की राम मंदिरांचे जे पोस्टर आहेत ते देखील सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तुम्ही म्हणजे काय महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे काय मुंबई नाही, अशा पद्धतीचे हे पोस्टर भाजपच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. आणि यामुळेच ह्या भाजपच्या सर्व पोस्टरांची चर्चा आहे ती देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वेळजाने सुमेश सोबत गणेश कवडे, जे मीडिया मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे